आम्ही सातारा जिल्ह्याची प्रतिमा असताना फलटण सारख्या राखीव मतदारसंघामध्ये एका अनुसूचित जाती जमातीच्या कोलार समाजाच्या गरीब अल्पवयीन मुलीवर घातपात झाल्याची शक्यता आणि त्या मुलीचं 8 दिवसानंतर एका विहिरीमध्ये कमरेला दगड बांधून असलेला शव हा तपासांती मिळालेला आहे आणि त्यामुळे त्या मुलीचा घातपात झाला असावा, अल्पवयीन मुलीचा इतक्या निघरूनपणे घातपात होण्याची हा या पुरोगामी सातारा जिल्ह्याला काळिंबा फासणारी घटना आहे आणि त्या दृष्टीनं अजूनही पोलिसांनी ठोस अशी पावलं उचलताना दिसत नाही आहे आणि एका आरोपीला अटक केलेला आहे, परंतु कमरेला दगड बांधून एखाद्या मुलीचा शव सापडतो त्यावेळेला ही घटना कोणतीही एक व्यक्ती ही घटना करू शकत नाही, याच्यामध्ये अनेक लोक सहभागी असण्याची शक्यता आहे आणि याचा धागा पकडून खऱ्या अर्थानं पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास केला पाहिजे आणि जे कोण आरोपी असतील त्यांच्यावर 302 गुन्हा हा दाखल केला पाहिजे।